हेलो, जैन सर, रोहित कौन बोलता है? जैन। मस्के बोलते हैं साहब, सोलापुर। हाँ बोला। मला साहब आपले एकदा मुलाकात झाली होती रेल्वे स्टेशनला मुंबई। नाही आठवत काय विषय, ठीक आहे सर। विषय सर की आता आहे की जे काय पोलीस भरती निघालेली आहे सर कोणती पोलीस भरती? महाराष्ट्र, हाँ तर त्यामध्ये शासनाने काय जे काय आड घातलेले, म्हणजे एक पदासाठी एक हक्कासाठी एकच फॉर्म भरा, कधी घातली? हे आता जी आर मध्ये परवा जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे, मग ते चॅलेंज करा। चॅलेंज करण्यासाठी काय करावं लागेल सर? आता आंदोलन तर चालू आहे सर्व जिल्ह्यांमध्ये। आंदोलन करून काय होतं? त्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करून काय फायदा? जे काय म्हणायचं ते मुंबईत येऊन म्हणा आणि कोर्टात चॅलेंज करा, कारण तो न्यायालयीन विषय आहे ना। किती ठिकाणचे येते? वेगवेगळी जाहिरात आहे की एकच जाहिरात आहे? पूर्ण महाराष्ट्रभर जाहिरात टाकली सर यांनी, म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यात? हो एका घटकासाठी एकच आग्रह करा म्हणून। आणि हा गेल्या वेळेस असंच केलं, परंतु बरेच मॅथ मध्ये जो निकाल लागला तो विद्यार्थ्यांकडून लागला, कारण का 216 विद्यार्थ्यांना त्यांनी अपात्र केलं भरती होऊनही, मग त्यांना अपात्र केलं, मग परत मॅट मध्ये निकाल लागला की तुम्ही आमदार खासदार जे आहे ते तुम्ही दोन दोन ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि निवडून येऊ शकता। तर घेऊन मग ये ना, करून देतो ना, एका झटक्यात करून देतो। घेऊन ये, बरोबर सर, मग सगळं बदलून देतो, सगळ्या महाराष्ट्रातला कायदा बदलून देतो। आंदोलन करून एनर्जी खराब करू नका। हा मेसेज मुलांना ऐकवा आणि त्यांना सांगा की सरांनी सांगितलं, एनर्जी खराब करू नका, गुन्हे दाखल होतील, प्रॉब्लेम होईल, ताबडतोब केस दाखल करू, ताबडतोब स्टे करून घेऊ। ठीक आहे, सर तुम्हाला वेळ कधी आहे सर मुंबईमध्ये? मी आहे, आज आहे उद्या आहे। आज आणि उद्या। मग सर आम्ही एक 10-12 विद्यार्थी तुमच्याकडे येतो सर। या रे, काय फीस लागत नाही, काय नाही, या करून देतो। ठीक आहे सर, थँक्यू सर। ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा पोलीस व्हाल तेव्हा जेव्हा गरीब, जेव्हा फकीर, जेव्हा अन्यायग्रस्त माणूस येईल तेव्हा पैशाची अपेक्षा करू नका। नाही, तेव्हा माझा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर ठेवा। साहेब मी त्यावेळेस आपलं सेल्फी घेतला तुमच्या बरोबर चालतंय। या तुम्ही करून देतो, उद्या ये, परवाच्या दिवशी केस फाईल करून टाकू। ठीक आहे, ठीक आहे सर, ठीक आहे, आणि परवाच्या दिवशी स्टे मागू। ठीक आहे, ठीक आहे सर। काय खर्च येईल का सर? काय 1 रुपया खर्च नाही, ठीक आहे सर, भेटतो। शून्य पैसे। जेव्हा तुम्ही जिंकाल तेव्हा राम जन्मभूमीसाठी एक एक पगार राम जन्मभूमीला पाठवून द्यायची। ठीक आहे, ठीक आहे सर, ठीक आहे। ठीक आहे सर।